हॅलो टोकियोमधनं तुम्हा सगळ्यांचं स्वागत बी बी सी न्यूज मराठीमध्ये आनंदाची बातमी आहे अर्थातच भारतासाठी ती म्हणजे भारताच्या खात्यामध्ये आणखी एक पदक जमा झालेलं आहे पी व्ही सिंधून पदकाची कमाई केलेली आहे ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे बॅडमिंटन महिला एकेरीमध्ये आणि सिंधूच्या या पदकाचं खरंच कौतुक कशासाठीही करायला हवं कारण ती पहिली भारतीय महिला बनलेली आहे जिनं ऑलिम्पिकमध्ये एक नाही तर दोन पदकं मिळवलेली आहेत ती सुद्धा दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं अशी कामगिरी सिंधूच्या नावावरती जमा झालेली आहे भारताची आघाडीची बॅडमिंटन प्लेअर तर सिंधू आहेच पण जगामध्येही तिचा दबदबा आहे आणि तो दबाव तो दबदबा तिनं दुसऱ्या प्लेयर्सवरती पण आज आणलेल्या प्रतिस्पर्ध्यांवरती हे बावरती दिसलेला आहे तिला आधीच्या मॅचमध्ये जी सेमीफायनल मॅच होती त्यामध्ये पराभवाचा सिंधूला सामना करावा लागला होता पण त्याचा कुठलंही दडपण किंवा दबाव त्याचा काहीही परिणाम तिच्या खेळावरती आज झालेला दिसला नाही आणि अतिशय पूर्ण दिनी सुरुवातीला डॉमिनेटच केलं होतं मॅचवरती पूर्णपणे प्रभुत्व गाजवताना ती दिसली पण त्यानंतर मात्र सिंधून एकदा पूर्णपणे सामन्यावरती पकड बनवली आणि शेवटी थोडंफार थोडंसं पुन्हा मॅच अशी वाटायला लागली की होती आहे की काय पण सिंधूने सामना जिंकलेला आहे आणि एक अतिशय कन्व्हिन्सिंग विजय सिंधूचा आजचं असंच त्याचा तिच्या विजयाचं वर्णन करावं लागेल तुम्हाला सिंधूच्या सामन्याविषयी काय वाटतं आहे ते जरूर खालती कमेंट्समध्ये लिहाच भारताच्या पदकाच्या आतापर्यंतच्या आशा कोण कोण आहेत आणि यापुढे त्यांची कामगिरी कशी झाली याविषयी आपण सतत चर्चा करतच आहोत अजून कोणाकडनं पदकांची अपेक्षा तुम्हाला आहे ते सुद्धा आम्हाला सांगा पण आत्ताचा क्षण आत्ताची जी मोमेंट आहे हा क्षण पूर्णपणे सिंधूचा आहे असंच म्हणायला हवं दोन हजार सोळा साली रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूंनी रौप्य पदकाची कमाई केलेली होती आणि त्यानंतर एक चार वर्ष इतका मोठा परफॉर्मन्स करत ही खूप मोठी गॅप आहे आणि बरंच काही घडू शकतं खरं तर घडलंही आहे बरंच काही ज्याच्यामध्ये अख्खं जगात एक कोविडचं कोविडची सा, साथ आली ज्याचा खूप मोठा परिणाम जगाला सहन करावा लागला लॉकडाऊन झाली ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकललं गेलं पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपलं खेळावरचं आपली पकड कायम राखून किंवा एक अतिशय निर्धारानी खेळणं हे सगळं Uh, सिंधूनं साधलं आहे आणि इतकंच नाही तर एक लक्षात घेतलं पाहिजे की पाच वर्षांची गॅप होती यावेळेला दोन ऑलिम्पिकच्या मध्ये आणि पाच वर्ष तीच कन्सिस्टन्सी राखून खेळणं इतकं की तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना तुमची भीती किंवा चिंता वाटावी एवढ्या स्ट्रॉंग राहून खेळणं हे सोपं नसतं सिंधूनं ते आहे सिंधूला ते साध्य झालंय आणि तिनं ही गोष्ट अशक्य नाही हे सगळ्या भारतीय महिलांना सुद्धा दाखवून आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार वीस साली बीबीसीनं स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड सुरू केला होता आणि सिंधू तो पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली होती आणि आज तिनं पुन्हा एकदा एक वेगळा इतिहास रचलेला आहे कुठल्याही भारतीय महिलेला आजवर ऑलिम्पिकमध्ये आणि कुठल्याही बॅडमिंटन खेळाडूला सुद्धा आ, दोन पदक मिळवता आली नव्हती ऑलिम्पिकची पण सिंधूनं के ते केलेले ते सुद्धा आपल्या पहिल्या दोन ऑलिम्पिक्समध्ये